डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाही. मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक. निपाणीत नागरिकांची बैठक. दरवर्षी एप्रिलमध्ये सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते, पण गेल्या वर्षापासून कोरोना संसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यासह अनेक नियम व अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सभागृहामध्ये अत्यंत साधेपणाने आंबेडकर जयंती साजरी करावी. शिवाय मिरवणुकांना बंदी घातली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक यांनी दिला. शुक्रवार दिनांक 9 रोजी रात्री निप्पाणी शहर व ग्रामीण भागातील आंबेडकर प्रेमी नागरिकांची बैठक घेऊन ते बोलत होते. सत्यनाईक पुढे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे मिरवणूक, विविध वाद्य व नागरिकांना मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यावर बंदी आहे. अत्यंत साधेपणाने बंद सभागृहातच किरकोळ कार्यक्रमांना परवानगी आहे. संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा त्याच उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीला मिरवणुकीने परवानगी देण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. 2018 पासून कुठलेही जयंती, त्या टायमाला सांगेल 2018 ला असेंब्ली इलेक्शन होतं, त्या टायमाला बोर्ड ऑफ कंडक्ट होता. 2019 ला एमपी इलेक्शन होतं, तेव्हा पण बोर्ड ऑफ कंडक्ट होता. आणि 2020 ला तर सगळ्यांना माहिती आहे, गेल्या वर्षी कोरोनाचा करार होता. आणि 2021 ला पहिली एक विषय मी क्लॅरिफाय करतो की 2021 ला आता इलेक्शनचं हे बोर्ड ऑफ कंडक्ट आहे, इलेक्शनचं काही तर अडथळा आहे, त्यासाठी हे होऊ शकत नाही. त्याच्यासाठी हे SOP इम्प्लिमेंट केलं म्हटलं तर हे चुकीचं आहे, हे तुम सगळ्यांचा गैरसमज. पहिली गोष्ट देणे फक्त 2021 मध्ये, पण आत्ता जे काय SOP आहे ते दॅट इज इन कनेक्शन विथ COVID-19 जवळ, कोरोनाचा संबंधित जे काय आहे त्या हिशोबाने आहे. आणि तहसीलदार साहेबांचं जेव्हा ऑफिसमध्ये पोलीस उपाधीक्षक मनोज कुमार नायक यांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी नियम व अटी घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांसाठी कायदा केला आहे, त्यामुळे या कायद्याचा सन्मान करून पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती येणार नाही याचे भान ठेवण्याचे आवाहन केले. आप लोग जयंती मनाए हैं, दीपाने एटीथ के लिए तो मेरे को पता चला कि 18th में कुछ इलेक्शन था, 19th में भी इलेक्शन था, 20 में भी तो आप हुआ है हाल. अभी ये इस समय 2021 में भी क्यों आप सिंपल से अकॉर्डिंग टू द SOP करना है? द ओनली रीजन इज COVID-19 का सेकेंड वेव. अभी हम लोग क्या है ना, वो भूल गए कोविड को. 2020 में एक बार वो पीक गया, नीचे आया, गवर्नमेंट अकॉर्डिंगली सब रिस्ट्रिक्शंस जो पहले डाले थे वो सबको रिलैक्स कर दिया. पहले शादी तक तो नहीं होता था, बीच में नवंबर दिसंबर जनवरी में कोई किसी ने किसी को नहीं पूछता था. क्यों? उस समय पे कोरोना नहीं आता था, एक एक समय पे चिकोड़ी निपाड़ने में तो 0 केसेस आता था. अभी केसेस बढ़ रहा है. परसों कर्नाटका में कितना केसेस है पता है? 6900 केसेस. कल 6700 केसेस, आज कितना केसेस आता है देखना पड़ता है. नगर पालिका आयुक्त महावीर भोरनवर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे, प्राध्यापक सुरेश कांबळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिता राठोड, किसन दावणे, कन्हैया कांबळे, गणू गोसावी, रतन पोळ, मोहन घस्ते, विजय शास्त्री, संभाजी मुगळे, साजन घस्ते, विजय कांबळे, सचिन हेगडे, जरार खान पठाण, अमित शिंदे यांच्यासह शहर पोलीस ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनिरीक्षक अनिल कुमार कुंभार यांनी आभार मानले.